मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर राहुल पाटील। मित्रांनो, आपल्यापैकी प्रत्येकाला आपण जे पैसे कमवतो ते पैसे वाढवायची इच्छा असते, पण ते कुठे गुंतवायचे हे आपल्याला माहिती नसतं। आपण बऱ्याचदा बँकेमध्ये पैसे ठेवत असतो, पण बँकेमध्ये 6% वर आपल्याला व्याज मिळत नाही। आपण आपल्याकडे एकदम 2-3-4 लाख रुपये नसल्यामुळे आपण प्लॉट वगैरे खरेदी करू शकत नाही। मग अशा वेळेस आपल्याकडे जर महिन्याला 1,000 किंवा 2,000 रुपये फक्त वाचत असतील, तर ते आपण कुठे टाकायचे? शेअर मार्केटमध्ये कोणता शेअर वर जाईल खाली जाईल याबद्दल आपल्याला काही माहिती नसतं। मग माझ्या मते म्युच्युअल फंड हे त्यासाठी एक अतिशय चांगलं साधन आहे, एक चांगलं माध्यम आहे। तर अशा एकेका म्युच्युअल फंडची माहिती मी तुम्हाला याच्यापुढे माझ्या या व्हिडिओंच्या माध्यमातून करून देणार आहे, जे तुम्हाला खूप उपयुक्त ठरतील। तुम्ही तुमचे पैसे तिथं इन्व्हेस्ट करू शकता। त्या फंडबद्दल मी तुम्हाला मला जेवढं इथं कळतं तेवढी माहिती मी तुम्हाला सांगत जाणार आहे। तर मित्रांनो, आज या माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंड याबद्दल माहिती करून देणार आहे। इक्विटी आणि हा सेक्टरल टेक्नॉलॉजी सेक्टरलमधील हा फंड आहे। मित्रांनो बघा, याचं परफॉर्मन्स क्वालिटी गुड म्हटलेलं आहे, डाऊनसाईड प्रोटेक्शन व्हेरी गुड म्हटलेलं आहे, म्हणजे हा खूप चांगला फंड आहे। आणि इथं बघा, 5 वर्षाचा इथं त्यांनी लेखाजोखा दिलेला आहे, ठीक आहे। तर 5 वर्षामध्ये म्हणजे 2017 पासून हा जो फंड आहे या पद्धतीनं ग्रोथ करतो आहे। बघा, मी थोडं रंग बदलवतो शाईचा, म्हणजे तुम्हाला सहज कळेल ते। हे बघा, या पद्धतीनं हा ग्रोथ करतो आहे। इथं जेव्हा 2020 कोरोना आला तर तेव्हा थोडासा खाली आला होता, पण पुन्हा तो अशा पद्धतीनं उलट वर गेलेला आहे, खूप वर गेलेला आहे, ठीक आहे। म्हणजे बघा, 5 वर्षामध्ये जर आपण महिन्याला दर महिन्याला जर समजा आपण 5-5 हजार रुपये टाकत गेलो, हे थोडं मी चेंज करून तुम्हाला पुढे दाखवेल। आपल्याकडे प्रत्येक वेळेस 5 हजार रुपये नसतात, आपण 1 हजार रुपयेसुद्धा टाकू शकतो, तर 3 लाख रुपये गोळा होतील 5 वर्षामध्ये, आणि त्याचे किती होतील हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, ठीक आहे। हा जो फंड आहे याची माहिती इथं दिलेली आहे। ETMoney ही जी ॲप आहे त्यावरून मी तुम्हाला हे समजून सांगत आहे। तर ETMoney जे ॲप आहे त्याचं जे कमिशन आहे ते 0 आहे, म्हणजे याचं काहीही कमिशन नाही आहे, ठीक आहे। इथं तुम्हाला दिसत असेल 0 कमिशन आहे। त्यानंतर याचा एक्सपेन्स रेशो जो आहे तो 0.81 आहे। एक्सपेन्स रेशो म्हणजे तुमचा ॲन्युअल जो चार्ज असतो। बघा, इथं त्याच्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे। एक्सपेन्स रेशो म्हणजे काय? द ॲन्युअल मेंटेनन्स चार्ज, हे बघा, लेव्ड बाय म्युच्युअल फंड्स टू फायनान्स इट्स एक्सपेन्सेस। इट इन्क्लूड्स ॲन्युअल ऑपरेटिंग कॉस्ट इन्क्लुडिंग मॅनेजमेंट फीज, अलोकेशन चार्ज, ॲडव्हर्टायझिंग कॉस्ट इसेट्रा ऑफ द फंड। म्हणजे या गोष्टींचा जो चार्ज असतो, ॲन्युअल ऑपरेटिंग, मॅनेजमेंट, अलोकेशन आणि ॲडव्हर्टायझिंग याचा तो चार्ज असतो, आणि तो किती आहे हे बघा, तो 0.81% आहे। म्हणजे 1 लाख रुपये जर आपले असतील तर वर्षाला फक्त 810 रुपये तुमचा चार्ज होईल, आणि आपले जर फक्त 10,000 रुपये असले तर किती, तर फक्त 81 रुपये चार्ज होईल, म्हणजे काही विशेष नाही आहे। तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये शेअर खरेदी करत असणार, तर एकदा खरेदी केली आणि एकदा विक्री केली तरी 15-15 रुपये, 30 रुपये किंवा मग 30-60 रुपये पुन्हा इतर टॅक्स लागत असतात, त्या मानाने ही खूप स्वस्त आहे, खूप छान आहे। याचा एक्झिट लोड जो आहे तो 1% आहे। एक्झिट लोड म्हणजे जेव्हा आपण पैसे काढतो, पण एक लक्षात घ्या की 15 दिवसांच्या आत काढले तर आहे, 15 दिवसांच्या पुढे जर आपण काढले तर त्याला कोणताही चार्ज नाही आहे। आणि लक्षात, म्हणजे तुम्ही जर समजा 1,000 रुपये काढले तर 1% म्हणजे किती, तर फक्त 10 रुपये तुम्हाला चार्ज लागेल, काही विशेष नाही ना, ठीक आहे। म्हणजे 100 रुपये असतील तर 1 रुपये, 100 रुपये काढले तर 1 रुपये, बरोबर 1%, पण ते 15 दिवसानंतर काढले तर तेसुद्धा लागणार नाहीत, स्पष्ट म्हटलेलं आहे। एक्झिट लोड ऑफ 1% इफ रिडीम्ड विथ इन 15 डेज, 15 दिवसाच्या आत काढले तर, ठीक आहे।
त्यानंतर लास्ट डबल वन इयर फोर मंथ, म्हणजे याने एक वर्ष चार महिन्यामध्ये डबल पैसे केलेले आहेत लोकांचे। हा फंड जो आहे तो 1 जानेवारी 2013 पासून मार्केटमध्ये आहे। याचा बेंचमार्क इथं दिलेला आहे बघा, BSE वगैरे हा त्याचा बेंचमार्क आहे। नो लॉक इन, म्हणजे तुम्ही केव्हाही पैसे काढू शकतात, 15 दिवसात पण काढू शकतात, महिनाभरात पण काढू शकतात, केव्हाही याचे पैसे काढू शकतात। आणि बघा मिनिमम इन्व्हेस्टमेंट किती करू शकता तुम्ही, SIP तुम्हाला माहिती असेल, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, महिन्याला 100 रुपये तुम्ही गुंतवू शकता, फक्त 100 रुपये। आणि लमसम जर गुंतवायचे असेल तर कमीत कमी 5000 रुपये तुम्हाला गुंतवावे लागतील। आणि लक्षात, म्हणजे तुम्ही 4000 लमसमने टाकू शकत, 4900 पण नाही, 5000 रुपये तुम्हाला एकावेळेस तुम्ही टाकू शकतात। आता बघा इथं मंथली SIP 5000 रुपये आणि 5 इयर्स, आपण थोडा बदल करूयात कारण प्रत्येकाकडे 5000 रुपये नसतात। इथं आपण 1000 रुपये केले, ओके। तर बघा 5 वर्षामध्ये तुमचे किती पैसे जमा होतील, 60000 रुपये, कारण 1000 प्रमाणे एका वर्षाचे 12000 रुपये गुणिले 5, 60000 रुपये, ठीक आहे। तर मागच्या 5 वर्षामध्ये याने जो प्रॉफिट दिलेला आहे तो आहे 60000 वर 101000 रुपये, 161000 रुपये त्या लोकांचे झालेले आहेत जे 5 वर्षापासून अशा पद्धतीने पैसे गुंतवत आहेत। मित्रांनो, इथं एक गोष्ट खूप महत्त्वाची लक्षात घ्या, जी मी तुमच्या लक्षात आणून देणार आहे, की 2 वर्षापूर्वी कोरोनाचा काळ आला होता आणि कोरोनाच्या काळामध्ये खूप नुकसान झालं होतं मार्केटचं, तरीसुद्धा एवढं रिटर्न हा फंड देत आहे हे लक्षात घ्या। म्हणजे माझे स्वतःचे म्युच्युअल फंडमध्ये तेव्हा पैसे होते 37000 रुपये आणि कोरोनाच्या काळात जेव्हा मार्केट पडलं तर तेव्हा माझे म्युच्युअल फंडमधले पैसे 25000 रुपये झाले होते, म्हणजे -30% जवळपास माझे पैसे झाले होते। आणि लक्षात, पण तेव्हा मला लमसम पैसे कसे टाकायचे ते माहिती नव्हतं। ते जर मला माहिती राहिलं असतं आणि मी जर 1 लाख रुपये तेव्हा टाकू शकलो असतो, 1 लाख रुपये, तर कदाचित 6 ते 7 महिन्यामध्ये ते पैसे डबलचे होणार होते, कारण मार्केट जेवढं पडतं तेवढं वर जात असतं। आणि म्हणून हे बघा, 1000 रुपये जरी आपण दरम्यान टाकले, 5 वर्षामध्ये 60000 रुपये होतील आणि मागच्या 5 वर्षामध्ये या पद्धतीनं जर हा फंड रिटर्न देत राहिला तर 161000 रुपये त्या लोकांचे झालेले आहेत। ही रक्कम जर आपण वाढवली, 1000 ऐवजी आपण 3000 केली, तर बघा 180000 रुपये जमा होतात। हे आपण एकदम टाकलेले नाही आहे, दर महिन्याला आपण टाकणार आहोत, एकदम नाही टाकलेले, एकदम जर केलं तर बघा आपण इथं थोडंसं बघूयात, वन टाईम लमसम जर आपण इथं समजा 1 लाख रुपये टाकले, इथं जर आपण 1 लाख रुपये टाकले लमसम, तर या फंडने मागच्या 5 वर्षामध्ये किती दिलेले आहेत, कोरोनाचा काळ येऊन गेला बघा, तर 1 लाख रुपये टाकल्यानंतर 322000 रुपये प्रॉफिट दिलेला आहे। मागच्या 5 वर्षामध्ये एकूण 422000 रुपये झालेले आहेत। कोणतीही बँक तुमचे 5 वर्षामध्ये 4 पटीने 4.25 पटीने पैसे करू शकत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे। हे बघा इथं दिलेलंच आहे त्यांनी, बँक FD तुम्ही केलं तर किती होतील, 140000 रुपये होतील बँक FD केलं तर, गोल्ड केलं तर 157000 रुपये होतील, या फंडमध्ये 422000 रुपये आणि कॅटेगरी ॲव्हरेज काय आहे 384000 रुपये। हा फरक आहे लक्षात घ्या, म्हणजे ॲन्युअल रिटर्न त्याने 32.83% गेल्या 5 वर्षापासून हा देत आहे, खूप जास्त आहे। म्हणजे याने 12% जरी कमी झालं तरीसुद्धा 20% रिटर्न देऊ शकेल हा फंड, 20%, आणि आपल्याला बँक FD 6.90% फक्त देते, गोल्ड 9.32% देते, कल्पना करा, ठीक आहे। कोरोनाच्या काळातसुद्धा याने एवढा चांगला रिटर्न आपल्याला दिलेला आहे। तर हा जो फंड आहे बघा, तर याची जर दुसऱ्यांशी तुलना केली तर टाटा डिजिटल इंडिया फंड आहे, हा 34% देतो आहे गेल्या 5 वर्षापासून। हा ICICI आहे जो आपण बघत आहोत 33.35%, आदित्य बिर्ला आहे 32.48%। मित्रांनो, जरी तुम्हाला इथे हे सर्व दिसत असलं तरी मी समजून सांगेल किंवा इतर व्हिडिओ बघा तरच तुम्ही गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करा। तर फ्रँकलिन इंडिया टेक्नॉलॉजी फंड 25.14% रिटर्न देत आहे, म्हणजे 5 वर्षामध्ये हा फंड जो आहे तो 2 नंबरला आहे आणि 3 वर्षामध्ये हा फंड 1 नंबरला आहे, 1 वर्षामध्ये हा फंड पुन्हा 2 नंबरला आहे, 52% देतो आहे 1 वर्षामध्ये। आणि लक्षात, इथं जर थोडंसं आपण बघितलं बघा, 5 वर्षाऐवजी 1 वर्षामध्ये या फंडने
1,00,000 एकाच वर्षामध्ये किती केलेले आहेत बघा, 52,000 रुपये प्रॉफिट दिलेला आहे, 1.53%, म्हणजे 53% बेनिफिट याने जवळपास दिलेला आहे. लक्षात, 6 महिन्यामध्ये सुद्धा याने चांगलं रिटर्न दिलेलं आहे. 6 महिन्यामध्ये याने 12,000 रुपये वाढवलेले आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हा फंड रिटर्न देत आहे. कुठं गुंतवतात हे, तर बघा इथं कोणकोणत्या शेअर मार्केटमधील कोणत्या कंपनीमध्ये हे त्यांची इन्व्हेस्टमेंट करतात, तर यांची जी इक्विटीमध्ये 93.5% आणि याचे टॉप होल्डिंग कोणते आहेत, इन्फोसिसमध्ये 24.11%, टाटा कन्सल्टन्सीमध्ये 8.62%, EHCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडमध्ये 8.7%, टेक्नॉलॉजीज महिंद्रा लिमिटेडमध्ये 6.75%. मित्रांनो, एक गोष्ट इथं लक्षात घ्या की आपण एकाच वेळेस इतक्या कंपन्यांमध्ये पैसे टाकू शकत नाही शेअर मार्केटमध्ये. आपल्याला माहिती पण नसतं इतक्या कंपन्या आहेत का टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये. आणि लक्षात, आणि समजा आपण वरची टॉपची म्हणून या अशा 2-3 कंपन्यांमध्ये आपण पैसे टाकले, परंतु त्या टॉपला नाही राहिल्या, खाली गेल्या, तर आपलं नुकसान होऊ शकतं. एकाच वेळेस हा जो फंड आहे तो बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 31, 32, 33, 32, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46 कंपन्यांमध्ये पैसे गुंतवतो. आपण गुंतवू शकतो का शेअर मार्केटमध्ये पैसे एवढे? नाही गुंतवू शकत, कारण आपल्याकडे एवढे पैसे नसतात. आणि एक लक्षात घ्या, ह्या कंपनीचं फंड साईज 7,795 कोटी रुपये आहे. म्हणजे लोकांनी 7,795 कोटी रुपये याच्यामध्ये गुंतवलेले आहेत. आणि लक्षात, आपण फक्त एकटे गुंतवणारे नाही आहोत, तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं एवढे जे काही फंड आहेत, कंपन्या आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी पैसे गुंतवलेले आहेत. मार्केट कॅपमध्ये जर आपण विचार केला तर लार्ज कॅपमध्ये 73.3%, मिड कॅपमध्ये 14.65%, आणि स्मॉल कॅपमध्ये 5.84% यांचे पैसे आहेत. टॉप सेक्टर टेक्नॉलॉजीमध्ये 80.21%, सर्व्हिसेसमध्ये 6.7%, कम्युनिकेशनमध्ये 5.55%, आणि ऑदर्समध्ये 1.67% त्यांनी त्यांची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. हे जरी आपल्याला इथं रिस्कोमीटर जरी व्हेरी हाय म्हटलेलं असलं, म्हणजे रिस्क जास्त असेल, तरी काही फार घाबरायचं काम नाही आहे. प्रत्येक फंडचं असंच सांगतात, शेअर मार्केटशी हे जोडलेलं असतं. पण कोरोनाचा काळ जरी तुम्ही बघितला, शेअर मार्केट एवढं पडलं होतं, तरीसुद्धा 5 वर्षापासून हे फंड या पद्धतीनं रिटर्न देत आहेत. लक्षात, 5 वर्षापासून, 2 वर्षापूर्वी मार्केट पूर्ण पडलेलं होतं. कोरोना इतका वाईट काळ तर कधी येऊ शकत नाही, तरीसुद्धा हे फंड एवढी चांगली रक्कम देत आहेत. तर गुंतवणुकीसाठी हा जो फंड आहे, ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंड, हा अतिशय उत्तम असा फंड आहे असं मला वाटतं. याचं सध्याचं NAV जे आहे, नेट ॲसेट व्हॅल्यू, NAVचा अर्थ होतो नेट ॲसेट व्हॅल्यू, 171.96 रुपये आहे. आणि लक्षात, म्हणजे तुम्ही जर 1,500 रुपये महिन्याला गुंतवू लागले, तर 1,500 भागिले 171.96, तर जे उत्तर येईल तेवढे तुम्हाला NAV मिळतील. आणि लक्षात, तेवढे तुम्हाला NAV म्हणजे तेवढे तुम्हाला युनिट मिळतील सोप्या भाषेमध्ये. आणि दर महिन्याला मग ते त्या पद्धतीनं तुम्हाला जसा भाव असेल त्या पद्धतीनं ते युनिट मिळत जातील. मित्रांनो, SIPचा फायदा असा असतो की समजा या महिन्यामध्ये मार्केट हाय असलं तर तुम्हाला 175 प्रमाणे मिळेल. पुढच्या महिन्यामध्ये मार्केट जर समजा खाली गेलेलं असलं तर तुम्हाला 168 प्रमाणे मिळेल. म्हणजे तुमचं ॲव्हरेज होत राहतं प्रत्येक वेळेस. आणि लक्षात, म्हणजे मार्केट वाढलेलं असलं तरी तुमचा फायदा असतो, मार्केट पडलेलं असलं तरी तुमचा फायदा होतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला माझे, अशा बऱ्याच गोष्टींची माहिती मी तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, कोणत्या शेअरमध्ये आपण पैसे गुंतवायचे हे आपण ठरवू शकत नाही, आपला तेवढा अभ्यास नसतो. म्युच्युअल फंडवाले जे आहेत त्यांचा खूप अभ्यास असतो, त्यांचा तो व्यवसाय आहे. आणि SEBIच्या नियमानुसार, SEBI माहिती असेल तुम्हाला, SEBIच्या नियमानुसार प्रत्येक इन्व्हेस्टमेंट फंडने त्यांच्या त्या फंडमध्ये, त्या कंपनीने त्या फंडमध्ये स्वतः पैसे गुंतवावे लागतात नियमानुसार, आणि म्हणून त्यांचे पैसे ते बुडू शकत नाही. दुसरी गोष्ट, या पद्धतीनं सर्व ऑनलाईन दिसत असतं. आ लक्षात, किती रिटर्न दिलं, काय दिलं, जर ते व्यवस्थित रिटर्न देत नसतील तर त्यांच्यामध्ये लोक गुंतवणूकच करणार नाही. बरोबर आहे की नाही?
म्हणजे बघा, एका वर्षामध्ये इथं जर मी तुमच्या पुन्हा लक्षात आणून दिलं तर 3 वर्षामध्ये हा फंड 38.54% रिटर्न देत आहे. हे आपण आता काय केलेलं आहे, लमसम केलेलं आहे ना, म्हणून हे जर आपण मंथली SIP केलं तर बघा 3 वर्षामध्ये हा फंड 38.54% रिटर्न देत आहे, 5 वर्षामध्ये हा फंड 33.35% देत आहे. खूप चांगलं आहे लक्षात. एका वर्षामध्ये हा फंड 52% रिटर्न देत आहे, 6 महिन्यामध्ये हा फंड 6 महिन्यामध्ये 12.63% वाढलेले आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून मी ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंडची माहिती करून दिलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून याच्यापेक्षाही चांगल्या फंडची माहिती करून देण्याचा प्रयत्न करेल. लक्षात, हा खूप चांगला आहे, म्हणजे सगळी इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये करायची नाही. अजून इतर फंड आहेत, त्यांची माहिती मी तुम्हाला करून देईल. त्या फंडमध्ये पण तुम्ही थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट करू शकतात. तुमच्याकडे जर गुंतवायला 5,000 रुपये असतील तर मी तुम्हाला असं म्हणेल की तुम्ही 3 फंड किंवा 4 फंड निवडा. त्यांची माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये करून देईल. तर अशाच पद्धतीनं माझे व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला आवडले तर ते इतरांना शेअर करा. धन्यवाद.